अयोध्येतील राम मंदिराच्या 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यापूर्वी मंदिरासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत. यात 108 फूट लांब अगरबत्ती, 2100 किलो वजनाची घंटा, 1100 किलो वजनाचा एक विशाल दिवा, सोन्याच्या पादुका, 10 फूट उंच कुलूप आणि चावी आणि एकाच वेळी 8 देशांची वेळ दर्शवणारं घड्याळ यांचा पाठवण्यात आलेल्या विशेष भेटवस्तूमध्ये समावेश आहे. बडोद्याचे शेतकरी अरविंदभाई पटेल यांनी 1100 किलो वजनाचा महाकाय दिवा तयार केलेला आहे. या दिव्यामध्ये 851 किलो तूप बसू शकेल. हा दिवा पंचधातूंपासून म्हणजेच सोने, चांदी, तांबे, जस्त आणि लोखंडापासून तयार केला आहे.